हे बघ इंद्रजीत तुला एक मी गोष्ट सांगते mm. हां ती तुला कळत नाही आपल्या घरची गोष्ट mm. तू तो mm. हा लहान होतास हा अशी घटना घडलेली होती की ती शेती बाबानं मलासुद्धा कळायची आधी घेतलेली होती म्हणजे आता त्याच्यातून कॅनल गेलाय त्याला म्हणतात मोठं वावर ते बारा एकराचं ठिक्कं बाबाने एकच घेतलेलं होतं हां आणि पहिल्या लोकाला एवढी हाऊस होती एवढी हाऊस होती मेंढ्या आल्या बसवायच्या लमाने आले बसवायची रान खतवण्या खतवण्यासाठी पहिले सरकारी खतं नव्हते काय नव्हते हां आणि त्याला काय करायचं तिथे मेंढ्या त्या ही गाई, गाई आल्या की शेतामध्ये बसवायच्या त्याच्यामध्ये आपल्या बाबाला भलताच उल्हास ते बसवायचं त्यानं काय केलं ते वावर घेतलं त्या वावरामध्ये खत नाही फित नाही काही नाही हा वावर पिकतही मनुष्याने उन्हाळ्यामध्ये असे जनावरं आली म्हणजे हे लमानी आली लमानी तंडा आपल्या त्या वावरात बसविल्या कमीत कमी त्या वावरामध्ये पंधरा दिवस होते पण ते आले ना आल्याच्यानंतर काय झालं पहा आल्याच्या नंतर चार दिवसाला चार दिवसाला ती एक लमाने तिथं बाळातीन झाली बाळातीन झाली बाळातीन झाल्याच्यानंतर काय झालं आता ती अडण्यात बाळातीन झाली ती काय निसर्गाची गत हो थी 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 का होती काय होतं ते कोणाच्याच हातचं नाही ती तिथं ती बाळातीन बी मेली आणि ते लेकरू बी मेलं मग आता ती तिच्या अंतविधी ना त्या वावरातच केला वावरात केल्याबद्दल मग आता पहिल्या लोका ज्या भावना होत्या हां आता शास्त्रज्ञानी झालीत ना हे भूत जाणीत नाहीत आता पहिले लोक भूत पक्क जाणीत होती आणि भूत हायच म्हणत होती मग काय करायची पहा त्या वावरामध्ये मग आता ती मेल्यावर मग ती पुन्हा चार आठ दिवस राहिली चार आठ दिवस राहिल्यावर मग आता तिचा इधी मार्ग तिथं केला मग ती गेली बिचारी उठून शेणी उठून गेल्यावर ती लमानीन काय करायची त्या वावरामध्ये ती भूत होऊन म्हणायची बसली भूतच आहे आणि पहिलं तर आधीच म्हणत होती बाळातीन मेली की ती भूत होती म्हणून शेनी मग आता आणि ते असं खरं जाणवायचं आता पहिल्या पाया गौर्या पाहायला जात होत्यानं आता पलीकुणशेनी वारकाचं वावर होतं हां आणि आपल्या ज्या इ त्या शांबरावाचं होतं हां आणि त्याच्या आली कुणशेनी या सौंदरामायचं होतं आणि आपलं मधात होतं या बायानं काय करायचं गौर्या मेवर्या पायाच्या आणि त्या वावरामध्ये आणून टाकायच्या ते बढीचे झाडं होती म्हणून मोठ्या मोठ्या मग इनं काय करायचं सगळ्याला उन्हाळ्याच्या ये गौऱ्या येचू द्यायच्या पहिल्या बाईला धंदेच होती ढोरं सुटली शेता येईनं किती गौऱ्या येचून आणायच्या इनं सगळ्याला गौऱ्या येचून येचू द्यायच्या बायानं गौऱ्या टोपल्यामध्ये काकड टोपले घेऊन गौऱ्या येचायच्या त्या गौऱ्या तिथं ते ढुगोल घालायचा आपापली इनं एक नाही इथं टाकायच्या एक न तिनं एक ना तिथं असं करीत करत आता दोघी चौघीजणी संगमग मिळून जायच्या मग तिनं गौऱ्या येचू द्यायच्या तिथं त्या गौऱ्या वावरात टाकू द्यायच्या आणि ते तिकडे गेल्या दुसरी बार गौऱ्या पाहायला ते टाकून शेने दुसऱ्याच्या वावरात की इनं सगळ्या भरायच्या आणि तिकडं कोणीकडे जुरगून टाकायच्या हे प्रत्यक्ष हे सांगत होती मोठी माय आपली माय ते काय आपल्याला कळत नव्हतं मात्र माईनं सांगायचं मोठ्या माईनं सांगायचं मग त्याला त्याच्या वावरामध्ये ते, वावरा ते खळं असो पाळं असो काय असो त्याला जागलीची काहीच गरज नव्हती हां एकदा मोठे बाबा अन रो तिथं त्या कापूस फुटला की चक्रला जायची mm -hmm. पहिलं त्या आपल्या गावामध्ये ते गंग्या होता mm -hmm. त्याच्या नावाखाली हे दुसरेच भुटे भुंगारे जायचे आणि येचून आणायचे कापूस mm -hmm. कापूस येचून mm -hmm. आणायची असं करीत करीत आता ते यायला वाट आमच्यावरात कोच जात नाही ते आता ते गंग्या म्हणजे आपल्या बाबाचा दोस्त होता mm -hmm. आपल्यावरात कोणीच जात नाही म्हणायची ते ढब्रग्या होतं काय ते ढपरगंगे एक कोंडे आहे एक नागे एक आजून नव्हतं भुजे नव्हतं हां हां त्याच्या सोबतीला कोणतरी एक पहा असं मोठे बाबा नाव सांगत या चौघा जणांना काय केलं गेली त्या वावरामध्ये कापूस येचला गठुडे बांधली आहे आणि ते गेच न झाला दरा जरा आपला इतकाला इतकाला कापूस ते गठुडी घेऊन डोसक्या निघाली निघाली की त्याला आंधळ केली दुर्यापासून रोग चालली आहेत परतून या आलीत सऱ्या वावरानं हिंडायली आहेत परतून ये आलीत तिथंच ते सगळे म्हणाले अरे आपण कुठं चाललो तर चला की कोठं चाललो तर चला की ते म्हणजे होय तुला, तुला, तुला वाट दिसायली का ते म्हणते मला काय दिसनं झाले त्याला विचारायचं तुला वाट दिसायली का ते म्हणे मला काय दिसणं झाले हां असं करीत 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 दिवस निघाला <coughs> तरी त्याला दिसलं नाही दिसलंच नाही बाबानं मोठ्या बाबांना पहिली लोकं पाचला आंघोळ करायची सहाला जेवण करायचं आणि निघाली चक्राला मोठ्या बाबांना आंघोळ केली जेवण केलं आणि गेली मोठ्या बावारात चक्कर घालायला चक्कर घालायला गेली त्या चौघाजनाईनं काय केले गठुडी टाकली तर आणि त्याच्यावर बसली तर हां गेली बाबा म्हटले ए तुम्ही कोठून कापूस आणला रे नी इथं बसली माझ्या वावरात म्हणले मालक तुमच्याच वावरातला कापूस वेचला पण तुमच्या वावराच्या बाहेर निघायचंच आम्हाला दिसणं झालं झाले याचं काय ते आम्हाला सांगा <laughs> बाबा म्हणले मोठे बाबा म्हणले अरे मग आम्ही राखायला कहाला येत नाहीत म्हणली हां राखायला येण्याची गरज नाही आमच्या इथं म्हणली ती लमाने म्हणली पंची हे म्हणली ती म्हणली कोणाला काही नेऊ देत नाही बापा म्हणली एकदा सांगा म्हणली एकदा आम्हाला वावराच्या बाहेर काढा म्हणली या मुठे बाबा म्हटले हे गठुडी घेऊन माझ्या घरी येत असा तर मी तिला सांगू तिला इला दिसू <laughs> <laughs> <गठुड़ी गयोन इतुते। laughs> <हा? laughs> दे म्हणून शिन म्हणले तुमच्याच घरला होतं मालक गठुडी घेऊन येत होतं हा मोठे बाबा म्हणले पंची आहे जाऊ दे आपल्याच घराला कापूस तर बरं की आपल्याला याचायला पैसे देणं लागेल काही नाही चला म्हणलं की त्याला खटकन उजळं म्हण उजळं की मग ती आली असं करीत 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 मग आता बरेच दिवस झाली ना मग पुढे त्या गंग्याला मारलं डाकू गंग्याला मारल्यावर मग आता हे शेती गं भाऊ आपले देवराव बापू चौगजाणं गेली मग यायची गडीच राहिली ना मग आता यायला इसोना दादाला आणि मोठ्या बाबाला ते हिस्सा होता मग हे दोघंच नाही एका जागी होती ना मग त्याच्यामुळं काय झालं मोठ्या माईची तूर कापली आण ते आव्हाड म्हणून गडी होता त्याच्या कामावर ती तूर घेऊन येऊ लागली तिच्या मड्यानं आल्हाद उचलून शेणी कॅनलमध्ये ठुली ती ही असं तसं धावून बोंबल शनी लोकायनं त्या बैलाचे जो ते जोते कहाडे बैल कहाडे गाडी कहाडी ओढून शेणी आणि आपल्या कामावर आपल्याला कळायचे सोयरे मामा तुला कळते ना हा सोयरे मामा कळते काय ते सोयरामामा आपल्या कामावर होता हा तर ती त्याला बार हम्मेच बोलत होती हां रोज त्या हे होतं आपली जेवारी होती आणि जेवारीला रोज राखायला जायचं आता मालक नाही घरी नाही जावावं तर कोणी खुडून नेईल म्हणून शेणी वृत्य सोयेमा म्हण शेताकडे जाऊन शेनी मांडवावं झोपायचं mm -hmm. यानं इकून चक्र घालायला जायचं आणि पंचीनं तिकून चक्र घालायला यायचं त्याला mm -hmm. म्हणे ये दत्ता तुला किती बऱ्या सांगते mm -hmm. येऊ नको म्हणून शनी mm -hmm. मी देवाचं नाव घेत नाही तू हो नाव दत्ता आहे mm -hmm. म्हणून मी नाव घेते असं म्हणे म्हणे तिला आणि एका दिवशी मग असं करता करता मिली म्हणून तू ऐकच न झालास मिली म्हणून मला मी सांग झोंबी खेळतो का ते म्हणलं हो खेळतो म्हणला सोयरामा तिला ताटकाळ म्हणला होता म्हणा हो हो म्हणला खेळतो ते संग झोंबी बरं म्हणली ये म्हणली मग ये म्हणला तू ही अशी गर 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 फिरली आली त्याच्या अंगावर धावून यानं काय केलं घातला नाही काय खानुशीने हातन तिला असं हे केलं आता यानं काम केलेली याची हात एखाद्या दगडासारखी चिर केली सोड सोड म्हणली मला धरू नको रे बापा म्हणली घोरपड तरी म्हणली जरा नरम असेल इतकी तुम्ही हात म्हणली कडक हायचं माझ्या अंगाला हात लावू नको म्हणली हां दुरूनच म्हणली तू हन मग बोलणं फक्त मात्र मी तुला काही करीत नाही म्हणली तू कोणाला सांगू नको ते म्हणला काय नाही बापा काय हरकत नाही मला काय करायचं म्हणलं मी काय सांगू हा तसं म्हणल्यावर मग आता त्याचे त्याचे झालं ना ते मग पुन्हा काय झालं पहा कापूस शिचायला गेली तिथं आपला दुसऱ्या वर्षी त्या वर्षी जेवारी होती दुसऱ्या वर्षी कापूस लावला मग कापूस फुटला कापूस येचायला गेली आता तिथं माईनं पीठ नेलं धपाटे केले तिथं धपाटे शिपले सगळ्यानं खाल्ले सगळं केलं आणि आपल्या लक्ष्मणानं कसं आहे अर्धावट शिकलेला तिथं गीता सुरू केली गीता सुरू केली ती अर्धी एक सबत म्हणायचा एक एकसोबत सोडायचा एक एकसोबत म्हणायचा एक सोबत सोडायचा म्हणजे वाचवून पाठ केलेलं एक आणि ते असं पाठ केलेली त्याच्यावर बी ध्यान देऊन केल्यावर होते मग असं कर करते का का भर कापूस येचला हे केलं काही नाही खाल्लं पिल्लं कापूस येचला सगळं झालं आणि सांच्यापारी गठुडं बांधायचं गठुडं बांधायचं कापसाचं दोन गठुड्याचे एक बांधा म्हणलं गठुडं अरे नको बाबा तुला इतकं कसं जाईल नको बापा तुला इतकं कसं जाईल म्हणून शेनी माय म्हणायली सोयरी मामी म्हणायली बाया कोण दुसरे येणार मात्र ते काच होती ऐकते मग काय केलं यायनं ते गठोड बांधलं त्यानं mm -hmm. मोठी माय नको म्हणाली ती सगळी एका जागीच होती तेव्हा आणि मग ते गठोड आणि त्यानंच उचललं स्वतः आपणच उचललं उचलून डोसक्यावर घेतलं आणि तर 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 निघाला सगळेच्या पुढी mm -hmm. पुढे निघाला सगळी त्या पुलावून आली तर आणि यानं काय केलं पलीकडे एक कॅनलचा पाय आणि अलीकडे एक पाय दिला आणि डायरेक्ट आलं तिथून त्या टायमालाच मोठी माय म्हणली mm -hmm. म्हणली आज पंची आपल्या घरलाही आली mm -hmm. आणि त्या मानभावाचा मग तिथं त्या आपल्या गजराबाईचा गजराबाईचा मार्ग होता बायाच्या संध्याकाळी मग आरतीला गावामध्ये जितक्या दुखू लागलं तितक्या तितक्याने नाचायचं तिथं किती येत होते कोणी बी यायचं तिथं मग संध्याकाळी दिली हातामध्ये आरती बापा 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 मग तर लागलं आपल्या आजीच्या हाताला धरू धरू पवडायला ह खरं सांग मनी तू ह्या कास्या तीनच होत्या तू ह्या उचलून आणून टाकल्या होत्या का नाही तुला ध्यान राहिले का आता म्या ध्यानात धरलंय हा आणसामाय तू इसरू नको बरं का पण चिला आणस तर मग लागली थरथर थरथर वयाला समाय काची हे करते <laughs> मग शेवटी त्या देवापशी इडा बांधला आपल्या तिथं त्याला सवा महिन्याचा इडा बांधून तिथं हे करून शेनी काही सगळ्या खाना खुना चक सांगू लागले मात mm -hmm. आणि त्या खरेच पटू लागले mm -hmm. खोट्या पटने गेले mm -hmm. आपली गाय एक गाभण होती mm -hmm. त्यानं त्या पंचनं सांगितलं होतं ते mm हां -hmm. mm -hmm. त्याच्या अंगात आलं तिनं सांगितलं ती म्हणली शुक्रवारी mm -hmm. पाच वाजता mm -hmm. तुमच्या घरी गाय येणार आहे हा mm आंती गाय ती, नु, नु, ती नु, 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 आंती गाय म्हणली येतानी तिला कोठ्यात ठेवू नका म्हणली आपल्या घरात न्या म्हणली त्या जोडणीमध्ये ती पलीकडची खोली होती का पहिली त्या खोलीमध्ये न्यायची सांगितली तिनंच हा आणि ती गाय म्हणली येली की तिच्यावर पितांबर झाकायचा त्या वासरावर आणि गाईवर हां असं सांगितलं होतं देवाचं करून पाहिजे सांगितलं सांगितलेलं खरच खरंच खर त्या दिवशी त्या कितीतरी दिवसाला सांगितलं होतं ते प ती गाय तर खरं त्या गाय ती बेजार झाली त्या गायीला सोडलं तिथं आणलं तिथं आणून बांधलं ती गायबरोबर पाचला ग हे झाली येली तिला गोरं झालं आणि सांगितलं त्या गोऱ्याचं दूध चिकसुद्धा काढत नाही खिळच फोडायची नाही तर ते परीस घरामध्ये वडीत आणेल तुमच्या घरातून जाऊ शुक्रिया बैल तर मग त्याचं कोट खीळ नाही मग तिथे कसा बैल होता हा हा मग तेच परीस त्यानं आणलेलं आहे आता हे तुमचं जे दैव हय हे त्यानं परीस आणलेलं आहे हा आपल्याकडे मग त्याची शेवटी मेल्यावर त्याची माती केली हा माती केली की दादा न गुलाल मीठ अन्मेल बी शुक्रवारीच ती ते बैल होईपर्यंत राहिलं होतं किती दिवस हां तर ते त्याचं ते सांगितलं का त्या पंचीनं ते तितकं बरोबर झालं मग तर ते आता कोणी खरं जाणतंय कोणी खोटं जाणतंय हा पण ही गोष्ट तुला माहीत नव्हती म्हणून सांगितली धन्यवाद ha ha ha